नमस्कार मित्रों, आपल्यासमोर मागे मी श्री साई कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेचे दोन भाग प्रसारित केले होते. आज मी तिसरा भाग घेऊन आलो आहे. या भागामध्ये आपल्याला उपनिबंधक बजरंग जाधव यांनी म्हाडाची व शासनाची कशा प्रकारे फसवणूक केलेली आहे हे मी आज सांगणार आहे. माझा भाग दोन या निवेदनामध्ये मी श्री साई कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था 19 सभासदांच्या पात्रतेसंबंधी वाद निर्माण केलेला आहे. त्या सभासदांना महाराष्ट्र शासन व म्हाडा मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्या मान्यतेशिवाय उपनिबंधक बजरंग जाधव यांनी कोणत्या आधारावर 19 सभासदांना पात्र करून घेतले. मुख्य अधिकारी मुंबई मंडळ म्हाडा यांनी उपनिबंधक बजरंग जाधव यांना यादीच दिली नाही. मग उपनिबंधक यांनी अपिलाच्या नावाखाली त्यांनी त्या 19 जणांना सभासदांना सभासद कसे काय करून घेतले यासंबंधी मुख्य अधिकारी मुंबई मंडळ तसेच दक्षता अधिकारी प्राधिकरण यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करणे आवश्यक आहे, नाही का? अशी कारवाई साधारणपणे 1 महिन्याच्या आत मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांच्याकडून न झाल्यास मलाच ही यादी प्रधान सचिव गृहनिर्माण विभाग यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करून त्यांच्याकडून या नावांना मान्यता घेतली आहे किंवा नाही या संदर्भात शासनाची काही नियमावली आहे किंवा नाही हे सुद्धा पाहावे लागेल. पण श्री साई कृपा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे 1 पात्र सभासद 12 होते, परंतु आता 12 सभासदांचे 19 सभासद झालेले आहेत. या सभासदांमध्ये जे पहिले 12 सभासद होते त्या सभासदापैकी एकही सभासद नाही. आता जे सभासद आहेत ते सर्व सभासद नवीन आहेत. याची पात्रता कोणी सिद्ध केली? मुख्य अधिकारी मुंबई मंडळ यांनी केलेली नाही, तसेच मिळकत व्यवस्थापक मुंबई मंडळ यांनीही यादी उपनिबंधक यांच्याकडे दिलेली नाही. मिळकत व्यवस्थापक मुंबई मंडळ यांनीही यादी उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई मंडळ यांच्याकडे दिलेली नाही. मग उपनिबंधक बजरंग जाधव यांनी कोणत्या आधारावर नवीन सभासदांना या संस्थेचे सभासद करून घेतले? त्यांना काय अधिकार होता? यामध्ये मुख्य अधिकारी यांनासुद्धा फाट्यावर मारलेले आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. श्री साई कृपा सहकारी गृहनिर्माण संस्थेला भूखंड देण्यात आला होता, ही संस्था अस्तित्वातच नाही व ज्या सभासदांना हा भूखंड दिलेला ते सभासद पण एकही नाही. शासनाने दिलेल्या भूखंडावर आता अस्मित ड्रीम नावाची इमारत उभी आहे. हे कार्यकारी अभियंता गोरेगाव विभाग यांना दिसत नाही का? जो भूखंड शासनाने अस्मित ड्रीम या संस्थेत दिलेलाच नाही, मग गेले 6-7 महिने जी कमिटी गठीत केली ती काय करत आहे? विकासकाला कोणत्या पद्धतीने वाचवता येईल याचा विचार करत आहे का? उपनिबंधक यांच्याकडील नस्तीमध्ये पाहिले असता प्रत्येक ठिकाणी अपील या शब्दाचा उल्लेख केलेला आहे व म्हाडा असा उल्लेख केलेला आहे. कोण म्हाडा? आणि मुख्य अधिकारी किंवा मिळकत व्यवस्थापक याने यादी सभासदांनी दिलेलीच नाही किंवा संस्थेने कोणतीही तक्रार केलेली नसताना अपील कोणत्या आधाराखाली करण्यात आले? अपील करण्याचा अधिकार कोणाला आहे? अपील केव्हा होते? जेव्हा मुख्य अधिकारी किंवा मिळकत व्यवस्थापक किंवा कमिटी याने सभासदाच्या नावाला विरोध केला असेल. पण या ठिकाणी उपनिबंधक बजरंग जाधव यांनी सर्व नियम फाट्यावर मारून कायद्याच्या विरोधात या सभासदांना सभासत्व दिलेले दिसते. हा भूखंड
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास जमिनीचे वाटप विनिमय 1982 अंतर्गत विनिमय 16 अन्वये शासनास प्राप्त झालेल्या विशेष अधिकारात विनिमय 16 खालील भूखंड वितरण बाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार संस्थेच्या सभासदांची पात्रता तपासून देण्यात आलेला होता। ज्या लोकांना राहण्यासाठी घर नाही अशा लोकांसाठी शासनाकडून भूखंड देण्यात येतो, परंतु या ठिकाणी श्री साई कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या सभासदांनी शासनाची व म्हाडाची फार मोठी फसवणूक केलेली आहे, याची चौकशी होणे गरजेचे आहे। शासनाने भूखंड देते वेळी 24 अटी शर्तीचा घालून दिल्या होत्या, त्या सर्व अटी शर्ती कचऱ्याच्या डब्यामध्ये या संस्थेने घातलेल्या आहेत। तसेच या इमारतीमध्ये वाणिज्य बांधकाम करण्यात आलेले आहे, तसेच या इमारतीमध्ये वाणिज्य बांधकामासाठी संस्थेने भरलेली रक्कम परत घेतलेली आहे, परंतु वाणिज्य बांधकाम तोडलेले नाही। दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वाणिज्य वापरासाठी दिलेली परमिशन रद्दबात केलेली असताना कार्यकारी अभियंता यांनी आजपर्यंत या इमारतीकडे दुर्लक्ष का केले, याचा अर्थ कार्यकारी अभियंताचे अधिकारी हे विकासकाबरोबर मिळालेले आहेत। तसेच मुंबई महानगरपालिका पी दक्षिण यांनी पूर्ण इमारतीवरती MRTP घेतलेली आहे, त्याचा रिपोर्ट मुख्य अधिकारी यांना देण्यात आलेला आहे। असे असताना सुद्धा मुख्य अधिकारी यांना ज्या अधिकाराने मुख्य अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई का करत नाही? तसेच ज्या ठिकाणी 80 चौरस फुटाचे फ्लॅट बांधायचे होते त्या ठिकाणी लक्झरी 2000 फूट ते 2500 फूट चे फ्लॅट बनवण्यात आलेले आहेत। 2000 फूट ते 2500 फुटाचे गाळे बनवण्यात आलेले आहेत। म्हाडा एकूण क्षेत्रफळाच्या 10% म्हाडाला देणे, तसेच शासनाला 10% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 20% शासनाने आरक्षण नियमित केलेले असताना सुद्धा शासनाच्या नियमांना सुद्धा फाट्यावर मारलेले आहे। यामध्ये म्हाडाची कोणतीही परमिशन घेतलेली दिसत नाही आणि पूर्ण इमारत ही सेल करण्यात आलेली आहे। तसेच इमारत पूर्ण झाल्यावर सुलभ शौचालय फुटपाथवर होते त्या ठिकाणी पुन्हा बांधून देण्याच्या अटीवर तोडण्यात आले होते, ते आजपर्यंत बांधून दिलेले नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत रस्त्यालगत सुलभ शौचालय उभारण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला होता, जेणेकरून रस्त्यावरून जाताना त्या सुलभ शौचालयाचा जाणाऱ्या येणाऱ्या जनतेला फायदा होईल। या दृष्टिकोनातून सर्वीकडे सुलभ शौचालय बनवण्यात आलेले होते, तसेच सुलभ शौचालय बनवण्याची आदेशही दिले होते, परंतु त्यांच्या आदेशाला सुद्धा येथे म्हाडा अधिकारी व विकासक यांच्या संगनमतामुळे केराची टोपली दाखवलेली आहे। तिथे असलेले सुलभ शौचालय नष्ट करण्यात आलेले आहे अशा मुजूर अधिकाऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे। हा घोटाळा आदर्श घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे। या घोटाळ्यामध्ये शासनाची व म्हाडाची जवळजवळ 200 कोटीचे नुकसान झालेले आहे। याची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही विनंती। नमस्कार।